राज्यातून एकामागून एक मोठे प्रकल्प निसटून दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची मालिका सुरूच आहे. वेदांता फॉक्सकॉन नंतर आता नागपूरमध्ये उभारण्यात येणारा टाटा एअरबस विमान निर्मितीचा प्रकल्प देखील गुजरातमध्ये हलवण्यात आलाय. टाटा एअरबस हा विमान निर्मितीचा जवळपास 22,000 कोटी रुपयांचा प्रकल्प होता, जो आता गुजरातमध्ये गेलाय. यावरून राज्याच्या राजकारणात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मोठे प्रकल्प राज्यात आणू म्हणता म्हणता हातातील प्रकल्प अन्य राज्यात जात आहेत. हा कुणाचा नाकर्तेपणा आहे हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. मात्र भाजपने या अपयशाचं खापर हे महाविकास आघाडी सरकारवरच फोडलंय. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधत सुभाष देसाईंच्या टक्केवारीमुळे हा प्रकल्प बाहेर गेला असा गंभीर आरोप केला. तर सुभाष देसाई यांनी बालिश आरोप सहन करणार नाही, आरोप करायचे असतील तर पुरावे द्या असं प्रत्युत्तर आणि आव्हान लाड यांच्या आरोपांना दिलं. राज्याच्या राजकारणात आरोपांच्या फैरी झडत असताना राज्याबाहेर गेलेल्या मोठ्या प्रकल्पांची संख्या आता 1-2 नव्हे तर तब्बल 4 वर येऊन पोहोचली आहे. या चारही प्रकल्पांमधून राज्यात 180,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार होती, मात्र हे चारही प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं हजारो लोकांच्या हातचा रोजगार देखील गेलाय. टाटा एअरबसचा प्रकल्प नागपूरच्या मिहान येथे उभारण्यात येणार होता, तशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. तसेच या प्रकल्पाची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दिली होती. गेल्याच महिन्यात महाराष्ट्र राज्यातून वेदांता फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यातील गुंतवणूक ही 1.54 लाख कोटींची होती आणि त्यावेळी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. आतापर्यंत कुठले प्रकल्प महाराष्ट्र राज्याबाहेर गेलेले आहेत आणि ते कुठे उभारण्यात येणार होते हेच आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहिला प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉनचा. यापूर्वी वेदांता फॉक्सकॉनचा 1,80,000 कोटींचा सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प पुण्याजवळील तळेगाव येथे उभारला जाणार होता, मात्र हा प्रकल्प देखील गुजरातच्या ढोलेरो येथे स्थलांतरित केला गेला. दुसरा प्रकल्प म्हणजे टाटा एअरबस कंपनीचा विमान निर्मितीचा. टाटा एअरबस कंपनीचा विमान निर्मितीचा प्रकल्प ज्याची किंमत 22,000 कोटी रुपये होती आणि जो प्रकल्प नागपूरच्या मिहान येथे नियोजित होता, हा प्रकल्प देखील आता गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येणार आहे आणि 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं भूमिपूजन देखील करणार आहेत. तिसरा आणि महत्वाचा प्रकल्प म्हणजे वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितींचा. वैद्यकीय उपकरणाच्या निर्मितीचा 424 कोटींचा प्रकल्प देखील महाराष्ट्रातून यापूर्वीच गेलाय. औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये हा प्रकल्प नियोजित होता. चौथा प्रकल्प म्हणजे औषध निर्मितीचा बल्क ड्रग पार्क. महाराष्ट्रात औषध निर्मितीचा 3,000 कोटी किमतीचा बल्क ड्रग पार्क उभारण्यात येणार होता, जो रत्नागिरी या जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड या परिसरात उभारण्यात येणार होता. हे असे 4 मोठे आणि महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रात नियोजित असतानाही गुजरातसह अन्य राज्यांमध्ये गेले आहेत. यामुळे हजारो लोकांच्या हातचा प्रत्यक्ष आणि त्या माध्यमातून तयार होणारा अप्रत्यक्ष रोजगार देखील मोठ्या प्रमाणात बाहेर गेलेला आहे. असे प्रकल्प बाहेर राज्यात जात असताना राज्यकर्त्यांनी आणि सर्वच पुढाऱ्यांनी केवळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरी न झाडता आपल्या राज्यात प्रस्तावित असलेले प्रकल्प हे आपल्याच राज्यात झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. कारण केवळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमधून राज्यातील युवकांच्या हातांना रोजगार मिळणार नाही. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, हे चारही प्रकल्प महाराष्ट्रातून राज्याबाहेर जाण्यास कोण जबाबदार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.